आज अपन गटई कामगार स्टॉल वर काम करना एक गृहिणी की मनोगत जाणून घेणार आहोत आणि त्या या व्यवसायात कशा उतरल्या आणि आपल्या कुटुंबाला आपल्या वडिलांच्या कुटुंबाला कसा हातभार लावतात आहेत याबाबत जाणून घेणार आहोत. गंगाजी यांच्याकडून या गटई स्टॉल म्हणजे चप्पल दुरुस्ती असू दे विक्री असू दे या कामाची माहिती घेणार आहोत आणि त्यांची मुलगी त्यांना कशी हातभार लावते याबाबत त्यांच्याशी दोन हितगुज साधणार आहोत. काय सांगाल आपण? आता माझं वय झाल्या कारणानुसार मला आता नजरेने फार कमी प्रमाणात दिसतं. 1 मीटरच्या पुढे मी बघू शकत नाही, त्यामुळे माझ्या सहकार्यासाठी माझी मुलगी स्वतःहून माझ्या पाठीशी उभी राहून मला हातभार लावते आणि माझ्या परपंचाला पुढे नेते. आता आपण त्यांची मुलगी सुलोचना गोपीनाथ कदम हिच्याशी हितगुज साधून नेमक्या त्या आपल्या वडिलांना कशा प्रकारे हातभार लावत आपल्या संसाराचा गाडा रेटत आहेत आणि आपल्या पाठीमागे काय जबाबदारी असं काही नाही, फक्त वडिलांना एक मदत म्हणून मी त्यांच्या जोडीला हातभार लावते. त्यांना आता जरा नजरेने दिसत नाही आणि जेवढं मला करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते माझ्या परीने. इतर महिलांना तुम्ही या निमित्ताने काय संदेश द्याल की हा व्यवसाय कुठलाही असू दे पण कोणाची नोकरी न करता? हो, व्यवसाय कुठलाही असू द्या. व्यवसाय आजकाल महिला वर्ग कोणत्याही कामात कमी नाही आहे, तर हा माझ्या वडिलांचा चपलांचा व्यवसाय, त्यात मी त्यांना हातभार देते, मला आनंद वाटतो याचा. त्यांची थोडीफार जबाबदारी मी घेऊ शकते, दुसरीकडे काम करण्यापेक्षा दुसरीकडे गुलामी करण्यापेक्षा मीच माझ्या स्वतःच्या पायावर उभी आहे आणि वडिलांना हातभार लावते, घरचंही सगळं सांभाळते, छान वाटतंय मला. इतर महिलांना तुम्ही काय संदेश द्याल की नेमकं कसं की परिस्थितीवर मात करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? परिस्थितीवर मात करण्यासाठी एक तर स्वतः खंबीर राहायला पाहिजे. खंबीर राहून व्यवसाय कुठलाही असू द्या, त्यात मागे पुढे न बघता तो व्यवसाय केला पाहिजे. व्यवसाय कोणताही वाईट नसतो, परिस्थिती वाईट असते, परिस्थितीनुसार आपण आपल्याला हे पाहिजे, एक बोलतात ना की समाधान पाहिजे कोणत्याही व्यवसाय करताना की आपण काही चुकीचं करणार नाही. बस आज मोठमोठ्या मॉलमध्ये चपलांची दुकानं बाजारपेठेत थकलेली आहेत, त्याच्यामध्ये ग्राहक वर्ग जातो आहे आणि त्या कोल्हापुरी चपलांचा जो पॅटर्न आहे आणि आपले जुने ज्या चपलांचा संच असतो त्याला ग्राहकाची तुमच्या इकडे कशी मागणी आणि तुम्ही ग्राहक वर्गाला कसं टिकून ठेवलेलं आहे? ते मोठ्या मोठ्या मॉल आणि त्या बाकीच्या गोष्टींकडे भुलत आहेत आणि आपलं छोटासा हा दुकान आहे, त्या दुकाना आम्ही जी मार्जिन आम्ही सांगतो त्या मार्जिन आम्हाला ते मिळत नाही. आमचं जे आम्ही कोल्हापुरी चपलां आहे सेम दोन्हीकडे पण इकडच्यापेक्षा तिकडे लोकांना पसंती जास्त मिळते. आमच्याकडे लोक खूप कमी प्रमाणात पसंती कमी दाखवतात, लाभ आणि होत नाही जास्त इथे. म्हणजे पडेल भावात मागतात. ही एक व्यथाच आहे पण त्याच्यावर जे कलाकुसर करावं लागतं त्याला किती मेहनत करावी लागते? मेहनत तर खूप असते. धन्यवाद. आज नवराष्ट्र कनेक्टमध्ये सुलोचनाताईंनी जी आपली व्यथा मांडलेली आहे आणि व्यवसाय करण्याची प्रेरणा दिलेली आहे, नवराष्ट्र कॅमेरामन सय्यद सह दत्ता भाटे, टीम कल्याण.